नमस्कार, वारेकर किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार इडली चटणी. त्यासाठी लागणारं साहित्य: 3 कप मी तांदूळ घेतले, 3 कपाला 1.5 कप उडीद डाळ, 3 ते 4 दाणे मेथीचे दाणे. हे व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं. हे स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्यातमध्ये पाणी ओतून 8 ते 9 तास भिजत ठेवायचं. हे भिजून झाल्यानंतर ते मिक्सरला लावायचं. मिक्सरला लावताना तांदूळ आणि उडीद डाळ एकत्र लावायचं, जेणेकरून मिश्रण व्यवस्थित बारीक होतं. त्यामुळे पाणी ओतायचं. हे मिश्रण आपलं व्यवस्थित बारीक झालं आहे. ते एका भांड्यामध्ये ठेवून द्यायचं. ते परत एकत्र करायचं. आणि तसंच व्यवस्थित झाकण बंद करून ठेवून दे. रात्रभर ठेवायचं. हे झालं आहे, आपलं मस्तपैकी पीठ तयार झालं आहे. त्यामध्ये मीठ टाकायचं चवीनुसार. आणि तेल टाकायचं 2 चमचे. ते परत एकत्र करून घ्यायचं आणि 5 ते 10 मिनटं ठेवून द्यायचं. तसंच चॅनलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. आणि भांड्यांना पहिलं तेल लावून घ्यायचं इडलीच्या. भांड्यामध्ये पाणी ओतायचं आणि हे इडलीच्या भांड्यामध्ये हे मिश्रण ठेवून द्यायचं. हे 15 ते 20 मिनटं बंद गॅसवर ठेवून द्यायचं. चटणीची रेसिपी मी खाली लिंकवर दिली आहे. हे झालं आपल्या इडली तयार. व्हिडिओ कशी आवडली ती नक्की कमेंट करून सांगा, शेअर करा, लाईक करा आणि घरी इडली चटणी करून बघा.